अयोध्येमध्ये विधिवत पूजेसह रामलल्लाचा गृहप्रवेश सोहळा संपन्न झालाय. आज मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल. मात्र आतापासूनच अयोध्येमध्ये हे सगळे विधी व्हायला सुरुवात झालेली आहे. ही सध्या दृश्य आपण बघतोय. श्रीराम मूर्ती त्या ठिकाणी आणली गेली. रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना आज गाभाऱ्यामध्ये केली जाणार आहे आणि 22 तारखेला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल. आपण सध्या अयोध्येतली राम मंदिरातली ही दृश्य बघतोय. रामलल्लाची जी मूर्ती आहे, श्रीरामांची जी मूर्ती आहे, तिची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य त्या ठिकाणी जेव्हा मूर्ती आणली गेली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. आज गर्भगृहामध्ये स्थापना होणार आहे. मात्र विधिवत पूजा करून राम मंदिरामध्ये ही मूर्ती आणली गेली. गृहप्रवेश सोहळा प्रभू श्रीरामांचा पार पडलेला आहे आणि आता आज विधिवत पूजेसह मंदिराच्या गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना केली जाणार आहे आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. अयोध्येतल्या मंदिराची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य, जेव्हा रामलल्लाची मूर्ती त्या ठिकाणी आणली गेली तेव्हाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय. विधिवत पूजा करत, मंत्रोच्चारांचं पठण करत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना आज केली जाणार आहे आणि विधिवत पूजेसह रामलल्लाचा गृहप्रवेश सोहळा संपन्न झालाय. आता 22 जानेवारीला अयोध्येमध्ये या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. एकंदरीत संपूर्ण अयोध्येमध्ये मागच्या अनेक दिवसापासून हे एक धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. विधिवत पूजा तशा पद्धतीचे उपक्रम वारंवार तिथे सुरू आहेत आणि आता आज मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे आणि अगदी 21 जानेवारीपर्यंत हे सगळे अशा पद्धतीचे विधी धार्मिक पूजा त्या ठिकाणी सुरू असतील आणि 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विधिवत पूजेसह गृहप्रवेश सोहळा रामलल्लांचा संपन्न झालाय आणि आता आज पुन्हा एकदा विधिवत पूजा करून गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. संपूर्ण राज्यभरात, देशभरात किंबहुना जगभरात अयोध्येच्या या मंदिराविषयी प्रचंड चर्चा आतापासूनच सुरू आहे. कुतूहल आतापासूनच सगळ्यांना वाटतंय आणि त्याच रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना आज मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केली जाणार आहे. अयोध्येमध्ये विधिवत पूजेसह रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना आज केली जाईल. प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. निखिल, कशा पद्धतीचं नेमकं वातावरण हे सध्या त्या ठिकाणी आहे, कारण आज विधिवत पूजेसह मूर्तीची स्थापना सुद्धा होणार आहे. पाहायचं झालं तर 22 जानेवारीला आहे ते रामलल्लाच्या पूर्णपणे मूर्तीचं आहे, या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी या ठिकाणी काल ही मूर्ती आहे ती ह्या ठिकाणी आणण्यात आली आणि त्यावेळी सर्वच ज्या ठिकाणी भाविक आहेत ते भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण रामलल्लांचं नक्कीच या ठिकाणी संपूर्णपणे भारतभरामध्ये हा संपूर्णपणे उत्सव आहे, तो मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. परंतु ही संपूर्णपणे आपण ज्या डेट्स आहेत त्या डेट्स नुसार ज्या पूजा आहेत विधिवत ज्या संपूर्णपणे ज्या कार्यस्थितीस होणार आहेत त्यापूर्वी काल जेव्हा रामलल्लांची मूर्ती या ठिकाणी आली आणि त्यावेळी संपूर्णपणे भाविक आहेत ते या ठिकाणी आपल्याला भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक जणांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 22 जानेवारीला हा संपूर्णपणे कार्यक्रम पाहायला मिळालं. 22 जानेवारीला हा संपूर्णपणे कार्यक्रम पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी असणार आहेत, अनेक मंत्री या ठिकाणी असणार आहेत. त्यापूर्वी संपूर्णपणे गाभाऱ्याचं शुद्धीकरण आहे ते देखील होणार आहे आणि अनेक जे विधिवत कार्यक्रम आहेत ते देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. रिद्धी जी, एकंदरीत निखाल त्या ठिकाणी प्रचंड उत्साहाचं वातावरण निश्चित असेल. धन्यवाद निखिल दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. ही दृश्य सध्या आपण बघतोय. क्रेनच्या मदतीनं श्रीरामाची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आणली गेली तेव्हाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय. त्या ठिकाणी या सगळ्या मूर्ती त्या ठिकाणी आणण्यासाठी जे कष्ट घेणारे कामगार आहेत ते सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल. मात्र सध्या मागच्या काही दिवसापासून सुरू असलेलं हे जे विधिवत पूजन आहे,
काही धार्मिक कार्यक्रम आहेत, पूजा आहेत, त्या ठिकाणी सातत्यानं होत आहेत आणि अखेर अयोध्येमध्ये गर्भगृहामध्ये रामलल्लाची आज स्थापना होणार आहे.